बुलढाणा जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याचे दैनंदिन प्राप्त होणाऱ्या कोरोना चाचणीच्या अहवालावरून स्पष्ट होत आहे. ही बाब दिलासादायक मानल्या जात आहे. जिल्ह्यात 6व्यांदा 0 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. गेले 24 तासात जिल्ह्यात 0 पॉझिटिव्ह आढळून आले आहे, तर कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे प्रमाण घटले असून मृत्यूची संख्या 673 पोहोचली आहे. 15 वर्षाच्या मुलाचे 16 वर्षीय मुलीसोबत अनैतिक संबंध मुलीच्या गर्भधारणेने समोर आले आहे. खामगाव येथील बाळापूर फैल खदान भागात ही घटना उघडकीस आली. याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. भांडणात मध्यस्थी करणाऱ्या आसिफ शहाची प्राणज्योत मालवली. 10 दिवस त्यांनी मृत्यूशी झुंज दिली होती. पती पत्नीचा वाद मिटवण्यासाठी त्यांनी मध्यस्थी केली होती. विविध शक्कल लढवून वीज चोरीचे प्रमाण वाढले असून बुलढाणा जिल्ह्यातील लाखनवाडा येथे एका डॉक्टरसह 10 जणांवर वीज चोरीचा गुन्हा नोंदविला. खामगाव तालुक्यातील लाखनवाडा येथे शेतात काम करीत असताना नासिर अहमद शेख अहमद यांचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. दरम्यान नासिर यांच्या मृत्यूला शेतमालक विनोद पांडे हे कारणीभूत असल्याचा आरोप मृत्युकाच्या पत्नीने केला आहे. अनधिकृत बांधकामाबाबत तक्रार करूनही कारवाई होत नसल्याने रवी भिकुलाल जैन यांनी आज खामगाव येथील नगर परिषद कार्यालयासमोर डफडे बजाव आंदोलन करून नगर परिषद प्रशासनाचा निषेध नोंदविला. वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या घटनेत दोघांनी आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. यामध्ये मेहकर तालुक्यातील शेलगाव येथे गळफास घेऊन तर मोताळा तालुक्यातील फरदापूर येथे इसमाने विषारी औषध प्राशन करून आपले जीवन संपविले.